जगभरात भारताला मंदिर आणि तीर्थक्षेत्रांचा देश म्हणून ओळखलं जातं. या देशात सर्व धर्म समभाव असून विविध प्रकारचे धर्म मोठ्या संख्येने आढळतात. भारतात हिंदूंची संख्या सर्वाधिक असल्याने येथे हिंदू मंदिरं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. दरवर्षी येथे लाखोंच्या संख्येने भाविक देवदर्शनासाठी येत असतात. इथल्या जवळपास प्रत्येक भागात एक मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. इतकेच नाही तर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून देवाच्या श्रद्धेपोटी कोट्यवधींची देणगी दिली जाते. इथं प्रत्येक मंदिराचं स्वतःचं असं वेगळं महत्त्व आहे. सर्वाधिक देणगी मिळणाऱ्या मंदिरांमध्ये नंबर एकला आहे पद्मनाभ स्वामी मंदिर. केरळच्या तिरुवनंतपूरमध्ये असलेलं पद्मनाभ स्वामी मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर मानलं जातं. एका अहवालानुसार या मंदिराच्या 6 तिजोऱ्यांमध्ये सुमारे 20 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. पद्मनाभ स्वामी मंदिरात भगवान महाविष्णूची सोन्याची मूर्ती असून त्याची साधारण किंमत 500 कोटी रुपये इतकी आहे. त्यानंतर नंबर 2 वरती आहे तिरुपती बालाजी मंदिर. आंध्र प्रदेशच्या तिरुमलामध्ये असलेलं तिरुपती बालाजी मंदिर हे देशातील एक अत्यंत प्रतिष्ठित आणि श्रीमंत मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी साधारण 60,000 अधिक भाविक देवदर्शनासाठी येत असतात. दरवर्षी या मंदिराला भाविकांकडून 650 कोटी इतकी देणगी देण्यात येते. नंबर 3 वर आहे साईबाबा मंदिर शिर्डी. महाराष्ट्रात असणाऱ्या अहमदनगरतील शिर्डी साईबाबा मंदिर अत्यंत प्रसिद्ध आहे. देश विदेशातील लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. शिर्डी साई संस्थांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी भाविकांकडून सुमारे 480 कोटी देणगी इथे दिली जाते. त्यानंतर नंबर 4 वर येते वैष्णोदेवी मंदिर जम्मू. माता राणी वैष्णोदेवी मंदिर देशभरात खूप लोकप्रिय आहे. दरवर्षी या ठिकाणी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. टूर माय इंडिया कॉमच्या मते दरवर्षी सुमारे 500 कोटी रुपयांची देणगी भाविकांकडून या मंदिराला दिली जाते. त्यानंतर नंबर 5 वर आहे सिद्धिविनायक मंदिर मुंबई. मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे गणेशाचं एक अत्यंत प्रसिद्ध असं मंदिर आहे. सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत असे बरेच लोक श्रीदर्शन व आपला नवस मागण्यासाठी येथे येतात. असं म्हणतात दरवर्षी मंदिरात जवळजवळ 75-125 कोटी इतकी रक्कम भाविकांकडून देणगी स्वरूपात दिली जाते. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा.